मोठा चान्स या राष्ट्रीय सेवे थ्रू मिळतोय. सर्व आदरणीय गावचे सरपंच, आदरणीय साहेब, साहेब आले आणि त्यांनी तो सपोर्ट जो दाखवला त्याच्याबद्दल मी त्यांच्याबद्दल खूप एक आभार व्यक्त करतो. कारण मी सुद्धा या NSS योजनेतूनच म्हणजे एक समाज प्रबोधनासाठी एक कार्य करायचं होतं, त्यासाठी मला सरांनी सांगितलं की आपल्याला एक व्याख्यान ठेवायचं आहे. तर व्याख्यान असं एकतर कर्माने, ज्ञानाने आणि वयाने. तुमच्यापेक्षा तर मी भरपूर छोटा आहे, मला हे वाटतच नाही की मी तुम्हाला काही शिकवू शकेल. फक्त गोष्ट हीच आहे की एक काहीतरी थोडं जास्त माहिती येते देण्याचा प्रयत्न नक्की करेल. कारण आजचं जे बोलण्याचं व्याख्यान आहे फक्त एक शेतीवरती नाही, कारण आजचा जो युवक आहे तो युवक आपल्याला घडवायचा आहे. कारण इथे तुम्ही बघत असाल की NSS मध्ये एक युवा शक्ती दिसते, इथं कोणी असं एजंट लोक दिसत नाही, आणि दिसतील तर ते फक्त शिक्षक, मार्गदर्शक असेच लोक दिसतील. तर त्याच्या मागं एक कारण आहे की युवा शक्तीला आज आपल्याला पुढे आणायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की सगळ्यात जास्त युवांचा देश हा भारत देश आहे. पण कसं असतं, धनुष्यातून सोडलेला एक बाण असतो, त्या बाणाला जर एक योग्य दिशा दिली नाही तर तो कुठेही जातो. आजचा युवक पण त्याच प्रकारचा आहे. जर त्या युवकाला बरोबर दिशा दिली तर तो त्या एका ध्येयावरती पोहोचू शकेल, त्या लक्ष्यावरती पोहोचू शकेल. पण त्याला जर ते लक्ष किंवा त्याला जे डिरेक्शन दिलं नसेल, जर त्याला डिरेक्शन दिलं नसेल, तर आपण एकच गोष्ट करू शकतो की ते म्हणजे त्याला कसं प्रबोधन करायचं. असं म्हटलं जातं की शिवाजी महाराज वयाच्या कितव्या वर्षी त्यांनी पहिला गड जिंकलेला माहितीये का कुणाला? वयाच्या कितव्या वर्षी? खूप छोटे होते त्या वर्षी त्यांनी गड जिंकलेला. संत ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, 21व्या वर्षी समाधी घेतली, युवकच होते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. स्वामी विवेकानंद जिथं त्यांनी जी एक विश्व परिषद होती, धर्म परिषद होती, त्याच्यामध्ये स्वतः एक हिंदुत्वाचा एक प्रचार त्यांनी केला. त्यांचं वय काय होतं? आपण विचार करतो की आपलं वय छोटं, पण असं नाही. असं बोललं जातं की महाराष्ट्राचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती हा जो शब्द घेतला जातो एक आदमीने घेतला जातो, पण आज खरी गरज आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थ समजून घेण्याची. आपण बोलायला तर बोलून जातो छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, बोलून जातो का नाही? बोलतो का नाही? आपण नक्कीच बोललं पाहिजे, खूप चांगली गोष्ट आहे. पण ते बोलण्याच्या आधी त्या शब्दांमागचा अर्थ समजून घ्या. छत्रपती मधला छ म्हणजे 36 हत्तींचं बळ असणारा, त्र म्हणजे मोगलांचं आयुष्य त्रस्त करणारा, पुढं काय छत्र तर झालं, प म्हणजे काय? प म्हणजे काय असू शकत? प म्हणजे कधीही मागे न पलटून बघणारा, कधीही मागे न वळणारा. त म्हणजे तिन्ही लोकात आज ज्याचं नाव असणार. वी म्हणजे वाणिज्य शास्त्रज्ञ. जी म्हणजे जिजाऊचा असा लेख जो सगळ्यांना असं वाटतो की माझा लेख सुद्धा त्याच्याप्रमाणे असावा. म म्हणजे महाराष्ट्राची आन बान आणि शान. ह म्हणजे कधीही हार न मानणारा. र म्हणजे काय? राज्याचा कर्ता धरता. आणि ज म्हणजे काय? ज म्हणजे असं आहे की जनतेचा एक रयतेचा तो एक राजा होता. तर छत्रपतीचा हा अर्थ आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज की अर्थ तर आपल्याला कळलेला आहे. पण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जर समजून घेतले तर त्याच्या मागचा जो अर्थ आहे तो आपल्याला कळणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज की जय कधी आपण विकास करू शकत नाही. कधी आपण विकास करू शकतो? फक्त बोलल्याने. बोलाची कडीन बोलाचा भात कोण खाऊन आजपर्यंत कोणी तृप्त झालेलं नाहीये. भक्ती शक्ती ह्याचं एक उत्तर दिलेलं असतं. जेव्हा शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज जेव्हा त्यांची भेट झाली, जेव्हा त्यांची भेट झालेली होती त्यावेळी ते असं म्हणलं गेलं की भक्ती आणि शक्तीचं एक मिलन झालेलं आहे. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणलेलं आहे की लोक ऐसे वेडे ऊस सोडून खाते वाडे. बोलला असेल संत तुकाराम तुका म्हणे लोक ऐसी वेडे ऊस सोडून खाते वाडे. त्यांनी हे पण म्हणलेलं आहे तुका म्हणे केलेले कर्म याच जन्मी फेडा. असं पण बोललेलं आहे. तर तसं का बोललं गेलेलं? कारण आजचा जो युवक आहे त्या युवकाला या गोष्टीची खूप जास्त गरज आहे. जर असं बोललं गेलं तर छत्रपती महाराजांचं आपण एक थोडस जीवन त्यांचं बघूया. त्यांच्या जीवनामध्ये असे भरपूर असे लोक होते की जे त्यांना मदत करत होते.
जसं संभाजी काऊजी कान्होजी जेदे अजून भरपूर लोक होते हंबीरराव मोहिते तानाजी मालुसरे हे सर्व जनतेला एकसाथ घेऊन चालत होते. आज त्यांच्या जी हातातली भवानी तलवार आहे त्यांचं जे स्वराज्याचं जे डेफिनेशन आहे स्वराज्याची परिभाषा काय होती त्यांची आपलं स्वराज्य निर्माण करायचं. आज 300 वर्ष होऊन गेले पण त्या स्वराज्याचं डेफिनेशन नक्कीच बदललेलं आहे त्या स्वराज्याची परिभाषा नक्कीच बदललेली आहे. आज स्वराज्य म्हणजे ज्याही तुम्ही क्षेत्रात आहात त्या क्षेत्रामध्ये तुमचा एक झंडा असला पाहिजे. कुठलंही क्षेत्र असो शिक्षण क्षेत्र असो उद्योग क्षेत्र असो शेती क्षेत्र असो नोकरी करत असाल तिथं तुम्ही तुमचं नाव काढलं पाहिजे एक चांगलं कार्य करून हे म्हणतात स्वराज्य निर्माण. दुसरी म्हणजे त्यांच्या हातात जी भवानी तलवार होती आज ती भवानी तलवार नाहीये. आपल्या हातात काय आहे ते भवानी तलवार म्हणजे आजचं आपल्या हातातली कला आहे. ज्याच्या हातात पेन असेल त्याचा तो पेन आहे, आहे की नाही. आज आपल्याला ते भवानी तलवार म्हणजे आपल्या हातातला पेन भवानी तलवार म्हणजे आपल्या हातातली कला आणि ती कला जोपासण्याची जी शक्ती आहे ती भवानी तलवारीप्रमाणे आहे. जर असं म्हणलं जातं की चार लोकांशी ओळखी काढा चार लोक मिळून राहावा तर त्यांनी जातपात बघितली का. शिवाजी महाराजांनी जातपात बघितली. शिवाजी महाराज कुठल्या समाजाचे आहेत, हिंदू आहेत मुस्लिम आहेत असं तर नाहीये. मुस्लिम आहेत का, त्यांचं मुस्लिम त्यांच्याकडे सरदार होते त्यांच्याकडे हिंदू सरदार होते त्यांच्याकडे राजपूत सरदार होते सगळ्या लोकांना एकसाथ घेऊन चालत होते. पण आपण काय केलं समाजाला एका जाती पंथामध्ये वाटून टाकलं आणि आज कोण कुणाचा आहे मी ह्याचा आहे मी त्याचा आहे. शिवाजी महाराजांची एकच फक्त गोष्ट लक्षात घ्या जर मोठं व्हायचं असेल तर एकसाथ होऊन मोठं व्हायचंय. कारण महाराष्ट्र जर पुढे न्यायचा असेल तर सर्वांनी जो म्हटलं जातं की बहुजनांचा राजा रयतेचा राजा यांनी एकसाथ यायलाच पाहिजे आणि आपला जो प्रवास आहे तो प्रवास पुढे नेला पाहिजे. मी एक उदाहरण दिलं भक्ती आणि शक्तीचं उदाहरण दिलं संत ज्ञानेश्वर महाराज त्यांना समाजाने भरपूर त्रास दिला असं म्हणलं जातं. त्यांना संन्यासाची मुलं म्हणून हिनवलं गेलं. आळंदी जे त्यांचं स्थान होतं जिथं ते राहिले पैठण जिथं त्यांना त्रास दिला गेला तिथं आज त्यांची मंदिरं आहेत. पण आज त्या गोष्टीचा फायदा मला वाटत नाही कारण ज्यावेळी त्यांना त्रास दिला गेला ज्या व्यक्तींनी रेड्याच्या तोंडातून वेद बोलवले अशा व्यक्तींनी अशा व्यक्तीला जेव्हा त्यांनी त्रास दिला. कारण समाजामध्ये कसं असतं काही चांगली जर सुरुवात करायची असेल ना तुम्हाला भरपूर अशा वाईट गोष्टींना सामोरे जावं लागतं. सावित्रीबाई फुले यांच्यावरती असं लाकडं मारली गेली त्यांना दगडं मारली गेली कारण ते स्त्री शिक्षणाच्या सोबत होते. आज कितीतरी मुली आपल्याकडे आहेत ज्या भरपूर मोठ्या मोठ्या हुद्द्यांवरती आहेत. सावित्रीबाई फुलेंनी एक पाय मागं टाकला असता तर आज हे होऊ शकलं असतं का, बिलकुल नाही. तर आपल्याला काय घ्यायचंय, जबाबदारी घ्यायची आहे. जबाबदारीची जेव्हा आपल्याला जाण असेल जो जबाबदारी घेतो तोच पुढे जातो. कारण आज 300 वर्ष झालं शिवाजी महाराजांचं नाव अजरामर आहे. असं बोललं जातं की आकाशात उडायचं असेल तर पक्षाचं बळ हवं, जर आकाशात उडायचं असेल पक्षाचं बळ हवं, जर दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं तुमचं काळीज हवं, जर माशासारखं पोहायचं माशासारखी उडी मारायची असेल पाण्यात तर माशासारखी कला हवी, आणि स्वराज्य निर्माण करायचं असेल तर शिवाचंच काळीज हवं. जर हे बोललं जातं तर आपण असा विचार केला पाहिजे ना की शिवाजी महाराज जे 300 वर्षापूर्वीचे होते ते घ्यायचे का, शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गोष्टी आपल्याला 300 वर्षानंतर इम्प्लिमेंट करायच्यात. इम्प्लिमेंट करायचे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आणायच्यात. आणि ज्या व्यक्तींना शिवाजी महाराज कळले त्या युवक कधीच मागं राहणार नाही ही माझी गॅरंटी. कारण मी माझी जी सुरुवात होती हीच अशीच होती. कारण ज्या व्यक्तीने असं स्वराज्याचा ज्याच्या वडिलांनी एक दुसऱ्याकडे काम करायचे कारण ते दुसऱ्याकडे त्यांना सरदार म्हणलं जायचं पण किती जरी झालं तरी ते पारतंत्र्यात होते. त्यांच्या वडिलांची इच्छा असूनही त्यांनी त्या गोष्टी केल्या नाहीत. आज असे कितीतरी पालक असतात जे म्हणतात की माझ्या मुलाची माझी इच्छा अशी आहे की मी जे करू शकलो नाही तो माझ्या मुलाने केलं पाहिजे. बरोबर की चूक, तुमच्या वडिलांची इच्छा आहे की नाही, आहेच. आणि ती इच्छा आपल्याला जर पूर्ण करायची असेल तर आपल्याला एका पर्टिक्युलर वेने जावं लागेल, एक पर्टिक्युलर दिशा आपल्याला द्यायला लागेल, आपल्या विचारांकडे ती दिशा पाहिजे. आणि आजचा तरुण हा कुठं अडकतोय, रोज 1.5 GB डेटा संपवायचा आपल्याला. बरोबर की चूक, रोज 1.5 GB डेटा संपवायचा आहे. कुठंतरी मी वाचलेलं की 1.5 GB डेटा माणसाला बेरोजगारीची जाणीव होऊन देत नाही आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये भरपूर बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, व्यसनहीनता वाढलेली आहे. त्याच्यानंतर जे क्राईम रेट जो म्हणतो जो क्राईम केला जातो तो वाढतोय. कारण मुलांच्या हातामध्ये असं एक अस्त्र दिलेलं गेलेलं आहे ज्याचा फायदा पण होतो, जी दुधारी तलवार आहे, ज्याचा फायदा पण होतो आणि ज्याचं नुकसान पण होतं. पण जर आपल्याला घडायचं असेल त्याच्यातून आपल्याला काय चांगलं घेता येईल. आज हे असं ज्ञान आहे
की जे आपण ज्याच्यातून भरपूर काही गोष्टी शिकू शकतो पण ते आपण करत नाही. तर मी ह्या NSSचा एक म्हणजे एक स्वयंसेवक होतो की जिथं मला एका समाज प्रबोधनाची एक आवड लागली, समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. पैसा एक वेगळी गोष्ट आहे, नाव एक वेगळी गोष्ट आहे आणि सॅटिस्फॅक्शन एक वेगळी गोष्ट आहे. आणि मी खरंच इथले जे काही शेतकरी बसलेले त्यांना खरंच मानाचा मुजरा, कारण आज त्यांच्यामुळे जो जगाचा पोशिंदा म्हणलं जातं, आज शेतकरी दिवस आहे, राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे. आणि खास यासाठी मला ह्या व्याख्यानासाठी बोलवलं. मी खूप मोठा व्यक्ती तर नाही आहे, तुमच्या आमच्यातलाच आहे. कारण कसं असतं की आपल्या लोकांमधून जर आपण बोललं तर इफेक्ट जास्त होतं, हे सरांचं म्हणणं होतं. सो जो शेतकरी आहे तो शेतकरी जगला पाहिजे. शेतकऱ्याची जी आयुष्याची एक दोरी आहे ती दोरी तुटली नाही पाहिजे. आता इथे चार पोरं बसली असतील, विचारा तुम्हाला काय व्हायचंय. सगळे म्हणतील की मला इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, मला MBA करायचंय, मला 10 गोष्टी करायच्या आहेत. कोण म्हणेल का मला शेतकरी व्हायचंय, का शेतकरी नाही व्हायचं. कारण त्याच्या मागचं एक उदाहरण आहे की सगळ्यांनी बघितलेलं आहे की शेतकऱ्याचे आयुष्य कसं आहे, खूप वाईट आहे. आज उत्पन्न झालं तर उद्या मार्केट नाही, उद्या मार्केट भेटलं तर उत्पन्नच होत नाही. शेतकऱ्याने कुणाकडे जावं. आपण इथं सरकारला मध्ये आणू शकत नाही, कारण निसर्गावरती आपला खेळ आहे. जो शेती आहे ती नैसर्गिकरित्या केली जाते, बरोबर की चूक. आणि ज्या काही कंपनीज आहेत, म्हणजे काही कंपनी जसं आपला कुठला एक पार्ट आपल्याला बनवतो, जसं हा माईक बनवायचा आहे, तर माईक बनवण्यासाठी एक पर्टिक्युलर एक प्रोसिजर असते, म्हणजे एक प्रक्रिया असते. ती प्रक्रिया जर एका पद्धतीने केली जाते तीच प्रक्रिया असते. पण आपण जी शेती करतो ती एका पद्धतीने करतो का, बरोबर. जी आपली पद्धत आहे त्या पद्धतीने करतो. आपण काय करतो, सल्ला कुणाचा घेतो, अरे मी युरिया टाकलं तू पण युरिया टाक, मी NPK टाकलं तू पण NPK टाक. पण आपण असं विचार करतो का की आपल्याकडं एवढं मोठं तंत्रज्ञान आहे ज्याने आपला युवक आज वेगळ्या दिशेने चाललाय, तो वेगळ्या दिशेने जाणारा तरुण जर आपण एक चांगल्या प्रकारे जर त्या शेतीबाबत जर माहिती मिळवून दिली, तर ती माहिती आपल्याला एक खूप चांगलं माध्यम होईल की आपल्यासाठी आणि आपली शेती वाढवण्यासाठी. आज शेतीचे भरपूर प्रकार आहेत की जसं आधी केली जायची शेती. आता माझं गाव बारामती, माझा आणि शेतीचा एक 2 वर्षापूर्वी काहीही संबंध नव्हता. म्हणजे मी पुण्यामध्ये शिकलेलो, पुण्यामध्ये वाढलेलो, पुण्यामध्ये जन्मलेलो. माझं गाव बारामती असलं तरी दर महिन्यातून एकदा जायचं, बघायचं आपलं शेत कसं आहे, काय हिरवं हिरवं दिसतंय, गवत आहे का बाजरी आहे हे कळत नव्हतं. बरोबर, गवत आहे का बाजरी हे कळत नाही. आणि लोकांना ते एक ऑड फिगर वाटतं की अरे नाही, मी जे शेती करतोय ते चुकीची आहे. किंवा मग असं वाटतं अरे शेतकऱ्यांचं काय रे एवढं उन्हामध्ये हे करतात, आपल्याला शेतकरी नाही व्हायचं, आपल्याला ACमध्ये बसायचं, आपल्याला काम करायचंय. पण जेव्हा भूक लागते ना तेव्हा त्या शेतकऱ्याची जाणीव होते की आज जर ह्या शेतकऱ्याने पिकवलंच नाही तर आपण खाणार काय. ते असं म्हणतात ना, आडतच नाही तर पोऱ्यात काय येणार, तीच गोष्ट आहे. आणि हीच गोष्ट मला एक जाणवली की आपण काहीतरी चुकीचं करतोय. माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं, त्याच्यानंतर माझा जॉब पण खूप चांगला होता, सॅलरी पण चांगली होती, पण मन रमत नव्हतं. मला असं वाटत होतं की आपण आपल्या डिग्रीचा एक चांगल्या प्रकारे वापर करत नाही आहे, तो वापर आपण कसा करू शकतो. सो आपला एक शेतकरी राजा आहे ज्याचं मी बघितलं की तो आत्महत्या करतोय. जर असंच जर चालत राहिलं, एक भीती असते ना की असं म्हणलं जातं की दुधाने तोंड भाजलं की माणूस ताक सुद्धा फुकून फुकून पितो. ते का म्हणलं जातं, कारण असं म्हणतात अरे ह्यांनी शेती केली ती, ही शेती केली ती, नुकसानच गेली, आपण करायचीच नाही शेती. 5,000 नोकरी कर, पण नोकरी कर बाबा, पण शेतकरी होऊ नकोस. आज असं का बोललं जातं, कारण कुठेतरी चुकत असेल. एकतर सरकारचं चुकतं किंवा आपलं चुकतं. आपण सरकारला प्रश्न विचारणारे कोणी नाही. सो आपलं काय चुकतं, कसं असतं, एक स्व अध्ययन केलं पाहिजे, स्वतःकडे एक लक्ष दिलं पाहिजे, मी कुठं चुकतो किंवा मी कुठं बरोबर आहे. सो इथं आपल्याला एक अप्रोच बदलायचा आहे. जसं कसं म्हणलं जातं की आधी, आता जो इंटरनेटचा काळ आहे, त्या इंटरनेटच्या काळामध्ये आपल्याला आपल्या पद्धती बदलल्या पाहिजे. खुद एक असं बोललं जातं, पेशा बदलू नका, पद्धती बदला. पेशा म्हणजे तुम्ही काय करताय, शेती सोडू नका, फक्त शेती करण्याची पद्धत बदला. सो आम्ही काही शेतकऱ्यांशी भेटलो, मला शेतीमधलं काहीही माहिती नव्हतं, पण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती, आजही आहे, त्याच्या पुढेही असणार आहे. सो आम्ही त्या शेतकऱ्यांना भेटलो, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि मला खूप चांगलं, म्हणजे खूप अभिमान वाटतो की मला हे सुरुवात करण्यासाठी, मी ह्या पिंपळे गावाला कधीच विसरणार नाही. कारण या स्लाइड्स, पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला आठवत असेल की हे तुमच्या शाळेचं प्रांगण आहे. आजच्याच दिवशी 1 वर्षापूर्वी 23 डिसेंबर 2018 मी ह्या एका ह्या प्रवासाची सुरुवात केली होती. आणि त्या सुरुवातीला मला ह्या तुमच्या सर्वेतून मदत मिळाली. त्या सर्वेतून एक मी मशीन अशी डेव्हलप केली की ज्याच्यामध्ये तुमचे भरपूर असे कार्य होऊ शकतील. सो या पिंपळे गावाचं मी शतशः आभारी आहे. एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ दे या ग्रामस्थांकडे. सो आता आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे की शेती पुढच्या 3 वर्षाच्या नंतर शेतीला काय भाव येणार आहे.
कारण शेतकऱ्यात कसं असतं की आज कांदा कांदा का महाग आहे, तर कांद्याची जी आवक आहे ती आवक कमी झालेली आहे. पण तुम्हाला दिसतंय की कांद्याचा रेट आज 70 रुपये 80 रुपयांनी कांदा चाललेला आहे, पण एक वर्ष मागे जेव्हा जेव्हा 3 आणि 4 रुपयाने हाच कांदा जात होता. ह्याच्या मागचं काहीतरी कारण आहे, ह्याला म्हणतात मॅनेजमेंट. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं एक आपण मोजमापन केलं पाहिजे की कांदा ठेवायचा. आज असे पण व्यापारी आहेत की ज्यांनी कांदा रोखून ठेवला आणि आज 120-130 ने त्यांनी कांदा विकला, जे करोडपती झाले. पण शेतकरी काय, जे ज्यांचं झालं म्हणजे बघ राम भरोसे, आपला झाला तर झाला, नाही झाला विकून टाकायचा, भरडला शेतकरी जातोय. सो आपल्याला एक प्लॅनिंग केलं पाहिजे, कुठल्याही शेतीचं एक प्लॅनिंग असतं, कुठल्याही शेतीमाग करण्यामागची एक गोष्ट असते. आता आपल्याकडे 10 लोक आहेत, म्हणजे समजा एक 10 लोक आहेत, भेळ विकत आहेत 10 लोक. तर मला एक गोष्ट सांगा, कस्टमर जो आहे किंवा जो ग्राहक जो आहे त्या 10 लोकांमध्ये डिवाइड होतो. म्हणजे जरा समजा आता एकच भेळवाला होता, ह्या पिंपळे गावामध्ये एक भेळवाला आहे, एकच भेळवाला आहे, त्याचा रोजचा धंदा 100 रुपये होता. पण आज अशी कंडिशन होते की ह्याचं बघून ह्यानी धंदा काढला, त्याचं 50 रुपये होतं, परत अजून 2 जणांनी काढला, त्याचं उत्पन्न 25 रुपये होतं. असं मिळून 10 जणांनी भेळीची दुकानं टाकली, त्याचं उत्पन्न फक्त 10 रुपये राहतं. हीच गोष्ट आपल्या सुद्धा शेतीसोबत होते. आपण काय विचार करतो, ह्यानी गहू केला मी पण गहू करणार आहे, यांनी बाजरी केली मी पण बाजरी करणार आहे, यांनी सोयाबीन केलं मी पण तेच करणार आहे, ह्यांनी तेच खत मारलं मी पण तेच खत मारणार आहे. पण ह्याच्यामुळे होतं काय, आवक वाढली जाते, किंमत कमी होते. अशीही काही फळं आहेत, तुम्ही बघितलं असेल, काही प्रयोगशील शेतकरी आहेत असं फळ घेऊन येतात ज्याला म्हणजे असं गावठी जनावर सुद्धा खात नाही, ज्याला म्हणतात ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट ऐकलं असेल तुम्ही, ते खूप महागात जातं. पण कसं होतं, आपला शेतकरी काय करतो, कच्चं विकतो. आता मला एक गोष्ट सांगा, खपली गहू कुणी ऐकलेला आहे, खपली गहू एक असतो, आता तो मिळतो का नाही मिळत? कारण लोकांना काय वाटतं की त्याचं एक प्रोडक्शन जास्त येतं, किंवा मग नॉर्मल आपला जो हायब्रिड गहू आहे लोकवान जो आहे त्याचं एक प्रोडक्शन जास्त येतं, तेच लावलं जातं. पण आजही काही असे लोक आहेत ज्यांना खपली गहू पाहिजे, खपली गव्हाचे त्यांना फायदे माहिती पडलेत, कारण केमिकल स्प्रे करून घेतलेले आजही लोक वापरत नाहीत. लाल चपात्या होतात खपली गव्हाच्या, मला हे माहितीच नव्हतं. पण जेव्हा मला मी बघितलं की खपली गव्हाचे काय काय फायदे, आज माझ्या घरी खपली गहू वापरला जातो. आज असे भरपूर असे लोक ज्यांच्या घरी हा तांदूळ वापरला जातो किंवा गहू वापरला जातो जो एक सेंद्रिय पद्धतीने केलेला असतो. पण आपण काय करतो, आपण केमिकल वापरतो, जो हा करतोय तेच करतो. सो आपल्या ज्या प्रोडक्टची जी किंमत आहे, आपल्या ज्या मालाची किंमत आहे ती कमी होते. सो आपल्याला अशी गोष्ट करायची, जसं गहू घेतला आपण, 1 किलो गव्हामध्ये किती चपात्या होतात, आपल्या भगिनी बसल्या होती तर काकू बसलेले, सांगा बरं किती चपात्या होतात, 1 किलो गव्हात किती चपात्या होतात, किती? ठीक आहे चला 15 पकडूयात. एक चपाती 1 कॅन्टीनमध्ये 10 रुपयाला विकली जाते, बरोबर की चूक? 10 रुपये ना, किती रुपये झाले, 150 रुपये, बरोबर. आपल्याला 1 किलो गहू कितीला मिळतो, 20 रुपये किलो, जास्तीत जास्त 25 रुपये किलो, 150 कुठं 25 कुठं, कारण आपण त्याची चपाती बनवून विकली, बरोबर, कारण आपण त्याच्यामध्ये एक प्रक्रिया ऍड केली. जर हीच प्रक्रिया एका शेतकऱ्याने जर केली, जर त्याचं पीठ बनवून विकलं, आता पिठाची किंमत जे आपलं गव्हाचं पीठ असतं ते पीठ बनवून विका ना, गहू विकण्यापेक्षा पीठ 50 रुपये किलोने जाईल, जाईल का नाही पॅकिंग केल्याने. हीच प्रक्रिया आम्ही भरपूर अशा प्रोडक्ट्समध्ये आणतोय. आपल्याला शेतकरी जगवायचा आहे, आपल्याला शेतकरी वाढवायचा आहे. आज पुढं असं बोललं जातं की काही शेतकरी असे जे दुग्ध व्यवसायात खूप चांगले आहेत, जे कुक्कुटपालनामध्ये खूप चांगले आहेत, आता सरपंच साहेबांनी सांगितलं की माझी पोल्ट्री आहे, तर पोल्ट्रीमधून जे तयार होणारं जे एक खत असतं, कोंबड खत म्हणलं जातं, त्या कोंबड खताचा काय काय उपयोग होऊ शकतो, किंवा कोंबडीच्या पंखांपासून काय बनवू शकतो, किंवा मग ते आता गहू जिथं हे केलं जातं आपल्या तांदळाच्या मिल असतात, जे खाली जी लेअर टाकली जाते तिथं तांदळाच्या ह्याच्यापासून बनवली जाते, म्हणजे तांदळाचा जो भुस्सा राहतो त्याच्यापासून बनवली जाते. आपला जो ऊस निघतो त्या ऊसाच्या पाचटाचं काय करता तुम्ही, तुमच्या इथं ऊस आहे जळून टाकतो, ऊसाच्या पाचटाचं काय करता येईल, ऊस तुम्ही खोडवा घेता का पहिल्या ह्याच्यात ऊस घेता, ह्याच्यात पण फरक आहे. आता ह्याच्यामध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला जे पारंपरिक पद्धतीने केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल करायचा आहे. आजच्या लोकांना काय पाहिजे, आजच्या लोकांना एक चांगली एक म्हणतात एक प्रकृती चांगली असली पाहिजे, त्यासाठी केमिकल विरहित आपण गूळ खातो जो भेंडीने बनवला जातो, बरोबर ना, भेंडीने बनवलं जातं ज्याच्यामध्ये केमिकल नसतं. आज किती लोकांना माहिती पडतं की हा भेंडीने बनवलेला आहे का केमिकलने बनवलेला आहे. सो आजचा शेतकरी भरपूर जास्त त्याच्यामध्ये कमवण्याची क्षमता भरपूर आहे, फक्त आपल्याला एक प्लॅनिंग करायचं. प्लॅनिंग म्हणजे आपल्याला त्याचं वर्गीकरण करायचं आहे, माझं शेत 2 एकराचं आहे,
दोन एकरामध्ये मी एकच प्रकारची शेती करतोय, जर भाव पडला तर पडला, म्हणजे हा एक जुगार सारखा गोष्ट होती, होती का नाही? म्हणजे ह्याचा एकाचा भाव पडला तर पडलाच, मला काय उत्पन्न मिळणार? आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट, खुरपणी, प्रत्येक ह्याची खुरपणी असते। आता मी गावाला गेलो, माझे काका म्हणतात अरे खुरपणी करायलाच कोणी येत नाही। एक बाई आहे ती 200 रुपये रोज घेते, रोज म्हणजे रोज आपल्याला खुरपणी करावी लागते, परवडती का शेती? सो मग असे माझे काका म्हणले की आपण शेती करायलाच नको, जशी पडीक पडायची पडू द्या। सो जर शेतीला तसं जर खुरपणी करण्यासाठी आपल्याकडे कुठलं यंत्र आलं ज्याने ते आपण खुरपणी करू शकतो, किंवा मग तुम्हाला एक असं स्टोरेजचं सिस्टम आलं, आज जर तुम्हाला असं वाटलं की कुठली एक तुम्ही भाजीचं उत्पन्न घेत आहे पण तुम्ही भाजी ठेवत का नाही तुमच्या स्वतःकडं, कारण तुमच्याकडे ते ठेवण्याचं एक साधन नाही आहे। ते साधन जर तुम्हाला मिळालं तर आज भाजीचा रेट कमी, उद्या तुम्हाला भाजीचा रेट जास्त मिळू शकतो की नाही? त्या भाजीचं जर कन्वर्जन, जर चिरून भाजी जर तुम्ही विकली तर त्या भाजीचा रेट भरपूर जास्त वाढतो, कारण आपण एक प्रक्रिया ॲड करतोय। सो तुम्ही एकच गोष्ट करा की तुमच्या शेतामध्ये काय गोष्ट उगली जाते त्याच्यापासून कुठल्या गोष्टींचं प्रक्रिया करू शकतो। जर तुम्ही एक आंबा, आता मी मागच्या महिन्यात आमरस खाल्ला, नोव्हेंबर महिन्यामध्ये मी आमरस खाल्ला, तर ही कशाची किमया आहे की मी जो उन्हाळ्यामध्ये मिळणारा पदार्थ आहे तो मी नोव्हेंबरमध्ये खातो, आणि ज्याची किंमत 1 किलोच्या पॅकची किंमत आहे 800 रुपये, आणि तोच गोष्ट जर ह्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये विकली तर 200-300 रुपयाने मिळतं, असं का? कारण आपण स्टोरेज करून ठेवलं, आपण त्याच्यावरती प्रक्रिया केली। सो तुम्ही तुमच्या शेतामध्ये जावा, जर तुम्ही गहू करताय तर गव्हाचा जो एक चीक असतो, ज्या चीक खूप औषधी असतो, त्या औषधी तुम्हाला कुणाला गुणच कळत नाहीत। कुणी खाल्लाय का नाही गव्हाचा चीक थंडीचा? तर तो गव्हाचा चीक कधी शहरामध्ये कुणाला माहितीच नसतो। आता माझं उदाहरण घ्या, मी कधीच हुरडा खाल्ला नव्हता, मी हुरडा बघितला पण नव्हता। आज शहरामध्ये असे लोक ज्यांनी हुरडा कधी बघितलेलं नाही, फक्त नाव ऐकलेले हुरडा पार्टी। जर शेतकऱ्यांनी जो हुरडा आहे तो हुरडा एका जवळच्या शहरामध्ये जाऊन विकला तर त्याचं उत्पन्न भरपूर जास्त आहे, पण आपण लाजतो कुठं? हे मी जात असतो का मार्केटला? मी जात असतो का मार्केटला? नाही जाणार। आपल्याला मेहनत करायची आहे, आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळवायची आहे तर थोडी मेहनत करावी लागेल। सो आपल्या घरामधले जे युवक आहेत ज्यांनी थोडंसं शिक्षण केलेलं आहे ते सुद्धा ही गोष्ट करू शकतील। आज ऑनलाईन जमाना आहे, ऑनलाईन गोष्टी आपण विकू शकतो, ऑनलाईन खाद्य विकलं जातं। आता इथं झोमॅटोची सर्व्हिस नसेल, झोमॅटो म्हणजे आपण जेवण मागवू शकतो हॉटेलमधून घरी, असं पण आहे की जेवण आपली जी भाजी आहे ती घरी मागवू शकतो, अशा पण गोष्टी आहेत, पण ते शेतकऱ्यांपेक्षा खूप जास्त कमवतात। ह्याच्या मागचं कारण म्हणजे व्यापाऱ्यांची एक चेन तयार होत जाती। मी 10 रुपयाला घेतलं ना, मी तुला 15 रुपयाला देणार, मी 15 रुपयाला घेतलं तुला 20 रुपयाला देणार, मी 30 रुपयाला घेतलं मी तुला 40 रुपयाला विकणार, कारण प्रॉफिट वाढत जातो। पण कसं होतं, जो घेणारा आणि जो विकणारा, म्हणजे जो बनवणारा म्हणजे शेतकरी, ह्या दोघांमध्ये ही प्रॉब्लेम आहे। म्हणजे आपण एक सामान्य व्यक्ती कन्सिडर करू जो एका शहरामध्ये काम करतो, तुम्हाला वाटतं का की 120 रुपये किलोने खायची गोष्ट आहे कांदा? नाही आहे गोष्ट। 120 रुपयाने आज कांदा घ्यायची, काही काही मिसळ्यांच्या दुकानांमधून कांदा गायब आहे। ह्याचं रिझन तेच आहे की आपण प्रॉपर मॅनेजमेंट करत नाही कुठल्याही गोष्टींचं। सो तुम्ही शेतीमध्ये जावा, त्या शेतीमध्ये बघा की मी आज गव्हाची शेती करतो आणि मी सेंद्रिय पद्धत वापरून बघतो, कारण आज जे म्हणतात की आता इथं काही आजी बसलेल्या आहेत, या आजींचं वय इतकं आहे तरी खूप कमी आजार आहेत। ह्याच्या मागचं कारण म्हणजे जे खाणं आहे ते खाणं खूप चांगलं आहे, त्यांचं खाणं आधी खूप चांगलं होतं, पण आज कसं आहे आपण केमिकल स्प्रे करतो, त्याच्यामुळे जी प्रकृती आहे ती प्रकृती माणसाची बिघडत चालली, जी माणसाचं आयुष्यमान आहे, असं एक ॲनालिसिस केलं गेलं की भारतीय लोकांचं आता एक आयुर्मान आहे, म्हणजे जे आयुष्य आहे ते 65-63 वर्षामध्ये आहे ॲव्हरेज। आधी जे 100 वर्ष होतं, सो आत्ता जर आपण कन्सिडर केलं की मी आज 30 वर्षाचा असेल तर माझं अर्धं आयुष्य संपलं। जर आपल्याला लोकांचं आयुष्यमान वाढवायचं असेल, त्यांना रोगांपासून कमी करायचं असेल, सो हे सेंद्रिय पद्धत ही वापरली जाते। सेंद्रिय पद्धतीने केलेल्या कुठलीही गोष्ट त्याला किंमत जास्त मिळते। आज आपला शेतकरी, मी खूप शेतकऱ्यांशी बोललो की काका तुम्हाला कुठली गोष्ट कमी आहे, तर त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी त्यांना मिळाल्या ज्याच्यामध्ये त्यांचं फक्त एक म्हणणं होतं, करायला आम्ही काहीही करू पण आम्हाला मार्केट मिळत नाही, करायला आम्ही काहीही करू पण मार्केट मिळत नाही। सो हीच संधी आम्ही एक साधून आम्ही असा प्रयत्न करतोय की शेतकऱ्याचा जो माल आहे त्या शेतकऱ्याच्या मालाला एक प्रॉपर भाव मिळाला पाहिजे। जे तुम्ही म्हणता की ह्यांनी केलं तर मी पण करणार, अशी जी गोष्ट, एक शेतकऱ्याला एक गायडन्स आम्ही फुकटमध्ये प्रोव्हाइड करायला रेडी आहोत, कारण आज जर शेतकरी टिकला तरच आपण टिकणार आहोत। सो उद्या तुमच्याकडे काही आपले जे स्वयंसेवक आहेत
ते तुमच्याकडे येतील की तुम्हाला विचारतील की तुमच्या घरा तुमच्या शेतीमध्ये तुम्ही काय करता, किती एकरची शेती आहे, त्यांना सांगा. त्याच्यावरून आपण एक गावाचा अंदाज काढणार आहोत की ह्या गावामध्ये काय काय गोष्टी आपल्याला करता येतील, किंवा किती एकर क्षेत्र एक पाणीखाली आहे, किती वर्षाचं आपण पाणी टिकवू शकतो. आता इस्रायल सारखा देश सगळ्यात जास्त प्रगतशील देश आहे कृषीच्या मामल्यात. तिथं फक्त 4 ते 5 दिवस पाऊस पडतो. किती? 4 ते 5 दिवस. पण तिथं पाण्याची कमी पडत नाही. का? कारण पाण्याचं नियोजन करतो. आता आपण काय करतो, ह्यानी ऊस घेतला, अरे तुझ्याकडे पाणी नाही आहे, तू ऊस कसा घेणार? ह्या साध्या साध्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. आणि मार्केटचा एक ट्रेंड बदलतो, म्हणजे मार्केटमध्ये काही वेगळ्या गोष्टी लागत आहेत. कुठलं नवीन पीक आलंय का, त्या पिकाचं एक्सपोर्ट करायचं येईल का, कारण पॅकेज करून तुम्ही विकलं तर त्याची किंमत भरपूर वाढते. अशा सगळ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांना गाईडलाईन्स देतोय, त्याची एक हे उदरत. आता आमचं काम जे आहे ते बारामतीचे काही 2-3 शेतकरी आहेत, वाल्ल्यामध्ये काही 2-3 शेतकरी आहेत, जे प्रयत्न करायला तयार आहेत, ज्याच्यावरती शेतीचे आपण एक्सपेरिमेंट म्हणू शकतो किंवा प्रयोग म्हणू शकतो, करायला रेडी आहेत. तुम्ही पण एक प्रयोग करून बघा की आपण कुठलं पीक घेतो, जे ट्रेडिशनल गहू ज्वारी बाजरी ह्याच्याऐवजी काही दुसरं करता येईल का, ह्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आणि आजचा जो युवक आहे, कारण असं बोललं जातं की आजची युवा पिढी जर घडली तर देश घडणार आहे, आजची युवा पिढी जर घडली तर आपल्यामध्ये सुधारणा होणार आहे. आजची युवा पिढी जर बिघडली तर तुम्ही विचार करा, 30 वर्षानंतर इथं बसलेले काही बुजुर्ग व्यक्ती आहेत ते नसणार आहेत, त्याच्यामधले काही जण नसणार आहेत. त्यावेळी ही युवक पिढी दुसऱ्या त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला काय देणार? जे संस्कार म्हणले जातात, आज आपण यांचं उदाहरण घेतो, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेतो, त्यांच्या आईने त्यांच्यावरती एक शिकवण दिली गेली की नाही बाळा तू असं नाही करायचं, तू समाजासाठी काही ना काहीतरी देणं लागतोयस. पण जर 30 वर्षानंतर असं सांगणारच कोण नसेल तर पिढी घडणार कशी? आपल्याला आज पिढी घडवायची, आपला देश घडवायचा आहे, आपला महाराष्ट्र घडवायचा आहे, पण सुरुवात आपल्या घरापासून करायची आहे. आता तुम्ही जे बसलेले मुलं आहात, कितवीला आहेत तुम्ही? छोटे छोटे आज. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की आपण देशासाठी काही करू शकत नाही. आपला आपण वाटा करायचा, आपण अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा, आपल्या आजूबाजूला जे आई वडील आहेत त्यांचा खूप जास्त साथ द्यायची. कारण जर तुम्ही घडला तर तुमच्या आजूबाजूचे घडणार आहेत की ह्याच्या घरात काहीतरी वेगळं आहे. आता काही गावांमध्ये एक असं एक घर असतं, अरे ह्याचं घर लय भारी आहे. का ते भारी बनवलं जातं? कारण तिथं संस्कारांची जोडी दिलेली असते. ज्या घरात असं बोललं जातं, ज्या घरात आजी आजोबा जे असतात त्या घरांमध्ये सगळ्यात जास्त चांगले संस्कार असतात. पण आज शहरी व्यवस्थेमुळं ती संस्कारच मिळत नाहीत मुलांना. सो ही गोष्ट खूप चांगली आहे की असं बोललं जातं की गावांमध्ये काही लोक शहरांकडे जातात. पण आज काही दिवसांनी माझा शब्द लिहून घ्या, नोकऱ्यांची इतकी जास्त कमी होणार आहेत की जे गेलेले आहेत ते नक्कीच परत येणार आहेत. कारण इतकं जास्त ऑटोमेशन वाढलं, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत काय, रोजगार कमी होत चाललाय. आणि जे म्हणलं जातं ना, भारत हा कृषीप्रधान देश आहे, तो खऱ्या अर्थामध्ये कृषीप्रधान देश होणार आहे. आणि याच्यानंतर आपण असा विचार करायचा की आज आपले वाईट दिवस आहेत किंवा आज आपल्याला रेट मिळत नाही आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण शेती करणं सोडायचं. तुम्ही सहमत आहात काय माझ्या गोष्टींना? नक्कीच. आपला जो युवक वर्ग आहे, युवक वर्गाने ह्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचंय की शेतीमध्ये नाही करू शकलो ना, दुसऱ्या गोष्टींमध्ये थोडंसं तरी लक्ष द्या. आता ही जी राष्ट्रीय योजना आहे, NSS नाव दिलं जातं आपल्याचं, याच्यामध्ये या मुलांना आपण करतोय काय? आता हे जे आहेत कॉलेजचे तरुण आहेत, कॉलेजच्या वयामध्ये एक म्हणलं जातं ना, एक असं वय असतं की जिथून एकदा तुमचा पाय घसरला की घसरला. पण इथं जे आलेले जे स्वयंसेवक आहेत ते स्वतःहून आले, ह्याचा काही पैसे वगैरे मिळत नाही, किंवा ह्याचे असे मार्कांमध्ये किंवा असे 30-40 मार्क पण मिळत नाहीत की तुम्ही मार्कांसाठी येत आहे. हे स्वयंसेवक आहेत, स्वयं येत आहेत. आणि एक राष्ट्रहिताची जी भावना आहे ती, या राष्ट्रहिताची भावना आपण तयार करतो. सो काही असो, एक राष्ट्र आपल्या पहिलं येतं, आपला महाराष्ट्र आपण जिथं गाव राहतो ते आपल्या पहिलं येतं. एक समाज प्रबोधनाची जी भावना आहे ती भावना आपल्याला मुलांमध्ये रुजवायची आहे. काहीतरी समाजाचं देणं लागतो, कारण किती जरी झालं तरी आपला देश जो आहे, काही असो की म्हणतील आपल्या देशामध्ये हे नाही ते नाही आहे, पण काही ना काहीतरी या देशाने आपल्याला दिलेलं आहे. सो आपल्याला परत करण्याची जी भावना आहे, काही ना काहीतरी या गावाने आपल्याला दिलेलं आहे, या गावामध्ये सुधारणा झाली पाहिजे. आपण असं म्हणतो मी फॉरेनला गेलतो तिथं कसलं भारी होतं, आपल्याकडे काहीच नाही. अरे सुरुवात घरातून करायची असते. आता जे स्वच्छतेचा इश्यू हे घेतला गेला, इश्यू आपल्यावरती आहे की आपण स्वच्छता किती ठेवायची. सो असं नाही कम्पेअर करायचं की मी ह्या देशात गेलो, खूप सुंदरता होती. स्वतःपासून सुरुवात करा. आणि आपल्याला खूप लांब जायचं आहे, खूप काही गोष्टी करायच्या आहेत, तर खूप म्हणजे तुम्हाला काहीही गायडन्स लागत असेल तुम्ही सरांचा नंबर घेऊ शकता किंवा माझा नंबर घेऊ शकता. प्रत्येक पद्धतीने मी मदत करायला रेडी आहे, कारण या गावापासून माझी एक सुरुवात झाली आहे सर्वेची. तर या गावाला तर मी कधीच विसरणार नाही.
त्याच्यानं तुम्हाला अजून काही गायडन्स लागत असेल मी सरपंच साहेबांना माझा नंबर देऊन ठेवतो, काही मदत लागली असेल, काही योजना आपल्याला राबवायची असेल नक्कीच या गावामध्ये या योजना राबवूयात. आणि मी हे जे छोटंसं व्याख्यान आहे याच्यामध्ये भरपूर अशा चुका मी केलेल्या असतील, कारण मी काय असं प्रोफेशनल बोलणारा नाही आहे किंवा त्याचं असं वक्ता नाही आहे की माझं वक्तृत्व खूप चांगलं आहे असं पण गोष्ट नाही आहे. मी फक्त काय तुमच्याशी डिस्कस केलं की आज आपण कुठं आहोत आणि आज आपल्याला कुठं जाण्यासाठी एक एक डिरेक्शन लागते, एक दिशा लागते, आणि मी फक्त ती एक दिशा देण्याचं एक थोडंसं काम करतो आहे, कारण मला ह्या NSS थ्रू ती दिशा मिळाली आणि मला एक समाज जागृती किंवा समाजासाठी काय करण्याची एक भावना आली. तर मी NSSचं आणि या योजनेचं खूप मोठा आभारी आहे की मला त्यांनी समाजाची एक समाजासाठी काही करण्याची एक भावना दिली. आणि तुम्ही स्वतःच्या गावामध्ये ती गोष्ट करताय, खूप चांगली गोष्ट आहे. आणि मी फक्त एवढंच म्हणेन की मी जसं सुरुवात ज्या शिवाजी महाराजांच्या वाक्यापासून केलती, जर स्वराज्य निर्माण करायचं असतं करायचं असेल तर शिवाजी महाराजांसारखंच काळीज लागतं, पण असा काही गोष्ट नाही आहे. आज तुम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांवरती भर द्या की शिवाजी महाराजांनी कसं काय घडवलं, स्वराज्य कसं घडवलं. आज चार लोक सोबत घेतली तर त्या लोकांना सोबत घेऊन चालावं. आणि जे समाज कंटक असे असतात की जे गावामध्ये काही गोष्टी पसरवतात किंवा असं असतं की भांडणं लावून देतात, आज ते न करता आपण एक होऊन आपल्या शेतकऱ्याला वरती आणायचं आहे. आपला महाराष्ट्राचा, आपल्या गावाचा आणि आपल्या देशाचा विकास जर करायचा असेल तर एकीचं बळ आपल्याला लागेलच. एवढंच बोलून मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.